हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण थंडीमध्ये रात्री झोपताना चेहऱ्यावरती काय लावावे ज्याने त्वचा सॉफ्ट व चमकदार दिसेल ते काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. थंडी हा सीझन चालू झाला की आपल्याला आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी ह्याचा प्रश्न पडतो, कारण की थंडीमध्ये त्वचा कोरडी पडते. त्यासाठी काही 5 सोपे उपाय आहेत, ते करून बघा. आपण सगळे आपल्या त्वचेवरती प्रेम करत असतो. आपल्याला नेहमी असे वाटते की आपली स्किन मुलायम व चमकदार बनावी, पण सीझनमध्ये बदल झाला की त्याचा परिणाम आपल्या स्किनवरती होतो. जेव्हा आपण गर्मीच्या सीझनमधून थंडीच्या सीझनमध्ये प्रवेश करतो तेव्हा खास करून थंडीच्या सीझनमध्ये स्किन कोरडी व खरखरीत होते, खाज येते, अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. काही जणांना चेहऱ्यांवरती पिंपल्स, डाग, मुहासे येतात, कारण की आपण सीझननुसार आपल्या स्किनसाठी स्किन केअर वापरत नाही. आपण सीझननुसार स्किन केअर लोशन वापरले पाहिजे व ते आपल्या रोजच्या रुटीनमध्ये सामील करून घेतले पाहिजे. बरेच लोकांना माहिती नसते की थंडीच्या सीझनमध्ये रात्री आपल्या चेहऱ्यावरती काय लावावे. थंडीच्या सीझनमध्ये रात्री स्किन केअर रुटीन असे असावे, ते कसे ते आपण बघूया. दुधाचा वापर करावा. रात्री झोपण्याच्या अगोदर आपण आपला चेहरा नेहमी स्वच्छ केला पाहिजे. त्यासाठी आपण क्लिन्झरचा वापर करू शकता, खास करून दुधाचा वापर. दूध आपल्या स्किनच्या मुळापर्यंत सफाई करते, कारण की त्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आहे जे क्लिन्झरच्या रूपामध्ये काम करते. दूध स्किनमधील साठवलेला मळ काढते, त्याचबरोबर आपली स्किन मुलायम व कोमल ठेवण्यास मदत करते. मॉइश्चरायझर लावा. त्वचा स्वच्छ केली किंवा फेस वॉश केल्यानंतर चेहरा मुलायम ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर करणे खूप जरुरीचे आहे. त्यासाठी आपण नॅचरल मॉइश्चरायझरचा प्रयोग करू शकता, त्याचबरोबर जेल किंवा क्रीमचा सुद्धा वापर करू. हायड्रेटिंग मास्क लावा. आपण आठवड्यातून एकदा तरी हायड्रेटिंग मास्क लावला पाहिजे, त्यामुळे त्वचेमध्ये मुलायमपणा राहतो व कोरडी होत नाही. हायड्रेशन फेस पॅक म्हणजे काय? एक हायड्रेटिंग मास्क आपल्याला एक सावळा रंग देते जे आपल्या तारुण्य व जीवनाशी निगडीत आहे, त्याचबरोबर आपल्या त्वचेमध्ये सुधार करते, त्वचेमधील तेलाचे प्रमाण कमी करते, त्याचबरोबर आपल्या त्वचेमधील छिद्र मुकळी करते व आपले स्किन चांगली ठेवते. डेड स्किन साफ करणे. आपण आठवड्यातून एकदा तरी आपली डेड स्किन साफ केली पाहिजे. त्यासाठी स्किनला एक्सफोलिएट जरूर करायला पाहिजे. एक्सफोलिएट म्हणजे डेड झालेली स्किन जिवंत करणे. म्हणजेच काय होते, डेड झालेली स्किन आपल्या स्किनवरील छिद्र बंद करून मुरूम पुटकुळ्या यायला लागतात. मालिश करा. आपण आपल्या चेहऱ्यावरती नारळाचे तेल किंवा मोहरीचे तेल वापरून आठवड्यातून 1 ते 2 वेळा मालिश करू शकतो. ते आपले स्किन चांगली ठेवते व चमकदार ठेवून मुलायम ठेवते. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.